श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दीपोत्सव उत्साहात. कृतिका नक्षत्रावर आलेल्या त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिर घाट परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील दत्तमंदिर घाटावरील परिसर लक्ष दिव्यांनी उजळला. याचे प्रतिबिंब कृष्णा नदीत पडल्यामुळे हा परिसर अत्यंत विलोभनीय दिसत होता. 8 महिन्यांच्या दत्तदर्शन बंदनंतर प्रथमच कार्तिक पौर्णिमेला येथील दत्तमंदिर संपूर्ण दिवसरात्र दर्शनासाठी खुले ठेवले होते. यामुळे हजारो भाविकांनी आज सोशल डिस्टन्सिंग तसेच सर्व नियमांचे पालन करून दत्तचंद्र लाभ घेतला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त 5:30 प्रातःकालीन पूजा, 12:30 श्रींच्या मुख्य चरणकमलांची महापूजा, 3:00 ते 4 पवमान पंचसुक्त पठन, रात्री उशिरा धूपदीप आरती पालखी सोहळा आदी नित्य कार्यक्रम पार पडले. सध्या दिवस लहान असल्याने लवकरच अंधार पडतोय. यामुळे सायंकाळी 6 वाजल्यापासूनच दत्तमंदिर घाट परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शेकडो भक्त दिव्याच्या पंत्या घेऊन दीपप्रज्वलन करत होते. दक्षिणोत्तर विस्तीर्ण घाटावर शेकडो दिव्यांनी हा परिसर चांगलाच उजळून निघाला. मुख्य मंदिरात 3:30 धुपारती झाली. त्यानंतर उत्सवमूर्ती नारायणस्वामी मंदिरातून दिगंबरा दिगंबराच्या गजरात मुख्य मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर आरती होऊन श्रींचा पालखी सोहळा सुरू झाला. यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पालखी पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी दत्तमंदिर घाट परिसर फुलून गेला होता. दत्तमंदिराच्या उत्तर दक्षिण घाटावर रात्री उशिरापर्यंत परिसरासह सांगली कोल्हापूर येथून आलेले शेकडो भाविक दीप प्रज्वलन करत होते. दिव्याची अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे दिवे पंत्या विकण्यासाठी वेगवेगळे स्टॉल मंदिर मार्गावर लावण्यात आले होते. आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे दत्तमंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी रांग दर्शनासाठी लागली होती. दत्त देवस्थानमार्फत मुख्य दर्शन, मुखदर्शन अशा विविध प्रकारच्या रांगा करण्यात आल्या होत्या. यासाठी दत्त देवस्थानचे कर्मचारी तसेच स्वयंसेवक दर्शन रांगेवर जातीने लक्ष ठेवून होते. लॉकडाऊननंतर प्रथमच मंदिर उघडल्याने पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा व दीप प्रज्वलनाचा लाभ घेतला. विजय सूर्यवंशी, KWD न्यूज, नृसिंहवाडी.